सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या तासाभरापासून या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. जरांगे पाटील हे धुळे सोलापूर महामार्गानं मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. त्याचा फटका इथल्या वाहतुकीला बसलाय. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. धुळे सोलापूर महामार्गाने मनोज जरांगे पाटील जात आहेत. आपण जर पाहिलं तर हे धुळे सोलापूर महामार्गावर या ठिकाणी लांबच लांब अशा रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पूर्णतः या ठिकाणी शहागड जवळ ट्रॅफिक जाम झालेली आहे. या ट्रॅफिक जाम झाल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचं या ठिकाणी वाहतूक जे आहे ते सर्वत्र खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी यांना देखील ही वाहतूक या ठिकाणी कंट्रोलमध्ये आणता आली नाही. त्यामुळे या ठिकाणी जवळपास 15 किलोमीटरपर्यंत लांबच लांब अशा रांगा धुळे सोलापूर महामार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर आता ही वाहतूक जी आहे ती जवळपास एका तासभरापासून या ठिकाणी ट्रॅफिक झाल्याचं पाहायला मिळालं आहेत. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, शहागड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.